14 जानेवारी 1761 साली हे महाभयंकर पानीपतचं युद्ध झालं। हे जे युद्ध आहे मित्रांनो, मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालेलं युद्ध। परंतु या युद्धामध्ये मराठे हरले असा उल्लेख अनेक इतिहासकारांनी केलाय, परंतु मित्रांनो हे चुकीचं आहे। कारण या युद्धामध्ये मराठे जिंकलेच आहेत ही सत्य परिस्थिती आहे। थोडीशी माघार घ्यावी लागली हे मान्य आहे, परंतु मराठे हरले नाही। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि शेवटच्या क्षणी मी सांगतो की मराठे जिंकले कसे। मी हनुमंत पवार, मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, हा पानिपत हा शब्द असा आहे, ह्याला दुसरं नाव आहे पांडुप्रस्थ। पांडुप्रस्थ म्हणजे महाभारतला शब्द आहे की भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाकडे 5 गावं मागितली होती पांडवासाठी। त्या गावामधला एक पांडुप्रस्थ एका गावाचं नाव। आणि या ठिकाणी 3 महाभयंकर लढाया झालेल्या आहेत। पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम खान यांची झाली, इब्राहिम खानचा पराभव झाला। दुसरी लढाई अकबर आणि हेमचंद्र, आणि हेमचंद्र यांचा पराभव झाला। आणि तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली आणि सदाशिवराव भाऊ यांच्यामध्ये ही लढाई झाली। तर आपण युद्धाचा विचार जर केला आणि पुराणाचा विचार केला तर एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलंय की मराठ्यांनी पूर्ण हिंदुस्थानवरती राज्य मिळवलं होतं आणि भगवा झेंडा फडकवला होता। परंतु या युद्धाची सुरुवात झाली कशी ते आपण पाहून घेऊया की ज्या वेळेला औरंगजेब मेला त्याच वेळेलाच खरंच मुघल साम्राज्य खिळखिळे झालं। आणि पेशवा बाजीरावांच्या नेतृत्वाखाली गुजरात, मालवा, राजपुताना हा जो भाग आहे तो मराठ्यांच्या बरोबर आला। तिथले राजे सुद्धा मराठ्यांच्या बरोबर आले। हिंदुस्थानची अखंड कमान ही मराठ्यांच्या हाती आली आणि भगवा झेंडा फडकवला मराठ्यांनी। आणि त्यामुळेच मराठ्यांच्या आक्रमणाने अख्खं मुघल साम्राज्य हे खिळखिळे झालं होतं। एवढंच नाही तर उत्तर भारतामध्ये मुघलांची साम्राज्य होतं आणि ते साम्राज्य मराठ्यांनी हटवलं आणि त्या ठिकाणी आपला भगवा झेंडा फडकला होता। 1758 साली पेशवा बाळाजी बाजीराव याने पंजाबवर विजय प्राप्त केला आणि मराठी साम्राज्य सगळं निर्माण केलं होतं। आणि त्यामुळे शत्रू सुद्धा तेवढे वाढलेच होते। आणि हितच अब्दालीच्या मनात खटकलं आणि 1759 साली त्यांनी फार मोठी विशाल सेना तयार केली। बलूच आणि पस्तून, रोहिले अशा अनेक ह्या जाती, या कडव्या जातींची एक फौज तयार केली त्यांनी। आणि तो जिंकत जिंकत पुढे आला, पंजाब काश्मीर असा जिंकत तो भाग पुढे आला। ही बातमी मराठ्यांच्या कानावरती पडली, पण ही जी बातमी आहे येण्यासाठी महिनाभर पुण्यामध्ये लागलं होतं पेशव्यांच्याकडे। एवढंच नाही तर एका इंग्रज अधिकाऱ्यांनी पत्र लिहून ठेवलंय, या महाभयंकर अब्दालला एवढी मोठी फौज घेऊन आलता की याला रोखण्यासाठी अखंड हिंदुस्थानमध्ये कोणी रोखू शकत नव्हतं। एकच रोखू शकत होती ताकद, आणि ती म्हणजे मराठ्यांची ताकद, हीच अब्दालला रोखणारी ताकद होती। आणि त्यामुळेच पेशव्यांनी सदाशिवराव भाऊ यांना पाचारण केलं आणि फार मोठी एक फौज उभी करण्याची ठरवलं। तर 1761 साली मराठ्यांनी अटक ते कटकपर्यंत आपला भगवा झेंडा फडकवला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार केलेलं होतं। 1758 मराठ्यांनी दिल्ली व लाहोरवर विजय प्राप्त केला आणि त्या ठिकाणी लाहोरचा जो तैमूर शाह दुरानी होता याला त्या ठिकाणी हकलून लावलं आणि उत्तर सिंधू पासून हिमालयापर्यंत पेशवा बाळाजी बाजीराव यांनी भगवा झेंडा फडकवला होता। आणि त्यांनी निश्चय केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वप्न हे साकार करायचं आणि दिल्लीवरती झेंडा फडकवायचा आणि आपला मुलगा विश्वासराव यांना दिल्लीच्या गादीवरती बसवायचा। आणि तैमूर शहाला जे आकडून लावलं होतं मराठ्यांनी तो अब्दालीचा मुलगा होता, त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक निश्चय निर्माण झाला की ही मराठे आहेत ना, एवढे पराक्रमी आहेत की अफगाणिस्तानवर सुद्धा विजय प्राप्त करतील। आणि त्या भीतीनं त्यानं निश्चय केला की आता हिंदुस्थानवरती आक्रमण हे करायचंच। त्यांनी मोठी फौज जी उभी केली ती, त्यामुळे तो पंजाब काश्मीर हा भाग छोटे छोटे राज्य जिंकत आला की ज्या ठिकाणी मराठी फौज थोडी आहे त्या ठिकाणी तो आक्रमण करत होता आणि जिंकत जिंकत तो दिल्लीला येऊन पोचला। अहो दिल्लीला आल्यानंतर त्यांनी दिल्ली लुटली, अखंड दिल्ली अब्दालीनं। आणि दिल्ली लुटून जो उत्तर भागातील जो अफगाणिस्तानची लोक होती त्यांना जवळ केलं आणि आपल्या सैन्यात सहभागी केलं। आणि त्याच वेळेस मराठ्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि सगळ्या मराठ्यांनी एक निश्चय केला की आता अब्दालीला रोखायचंच। अहो नुसतं अब्दालीलाच नाही, दुसरा बी निश्चय मराठ्यांनी केलता की जे इंग्रज आहेत ते बंगालपर्यंत आले ते बघा त्या टायमाला, आणि इंग्रजांना आणि अब्दालीला या दोघांनाही रोखायचं आणि या ज्या परकीय आक्रमणाच्या ताकदी आहेत यांना हकलून काढायचं आपल्या हिंदुस्थानमधून, हा निश्चय मराठ्यांनी त्यावेळी केला। परंतु त्यावेळेला अशी भयानक परिस्थिती एक झाली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजपूत जाट ही जी लोक होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होती, पण आज ही परिस्थिती नव्हती। 14 एप्रिल 1760 साली विश्वासरावांची फौज पुण्यावरून दिल्लीला निघाली, 50,000 सैन्य पायदळ होते। आणि या सैन्यामधले एक वैशिष्ट्य म्हणजे इब्राहिम खान गार्दी यांची फौज होती आणि तोफखाना। 8,000 सैनिक फ्रान्सचं ट्रेनिंग घेऊन आलेलो या युद्धामध्ये। 200 बंदूकधारी आणि लांब पल्ल्याच्या तोफा, फार मोठं योगदान आहे या युद्धामध्ये इब्राहिम खान गार्दीच। आणि या सैन्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातील अनेक सरदार होत्या, दमाजी गायकवाड, नारोपंत,
नाना फडणवीस, बळवंतराव मेहेंदळे, गोविंदपंत बुंदेले अशी अनेक नावं होती या युद्धामध्ये, लक्षात घ्या. महापराक्रमी सरदार अनेक होते. ही फौज पुढे आल्यानंतर आग्र्याच्या त्या ठिकाणी आल्यानंतर मल्हारराव होळकर, जानकोजी शिंदे मिळाले आणि यशवंतराव पवारदारचे हे ही आपली 20,000 धारकरी फौज घेऊन सदाशिवराव भाऊंना मिळाले. नंतर 2,00,000 फौज तयार झाली सगळी मिळून. परंतु पेशवांचं एक चुकलं की या फौजे बरोबर मोकळी लोक जास्त होती. बाजार बुंगे, यात्रे करू, उत्तर भारतामध्ये अनेक मंदिर आहेत आणि ते यात्रा करण्यासाठी निघाले होते. जे सैनिक होते त्यांची बायका मुलं सुद्धा होती सगळी. ही जास्त मोकळी लोक, सैन्यांच्यापेक्षा जास्त मोकळी लोक ही जास्त निघाली होती. इथंच पेशव्यांची चूक झाली. आणि मे जूनचा काळ संपल्यानंतर हे सगळं सैन्य पाणीपतच्या जवळून ठेपलं. अहो, सैन्य तिथं आल्यानंतर खरं म्हणत एक पेशव्यांची चूक झाली. पेशवे बसले पंचांगानं बघत. आपल्याला जास्त काय पुढचं बोलायचं नाही, पण पंचांग बघतच बसले, त्यामुळे वेळ झाला. आणि हीच माहिती अब्दालीला मिळाली. हाच मोका अब्दालीने उचलला आणि अब्दालीनं आपल्या मराठ्यांची रसद तोडली. अन्नधान्य मिळण्याची जी रसद होती ती तोडली. आणि ती रसदीचं काम जी होतं ती गोविंदपंत बुंदेले यांच्याकडे होतं. आणि नारोपंत गोविंदपंत बुंदेले या लढाईमध्ये मारले गेले आणि आपली रसद तुटल्यामुळं सैन्यांची उपासमार फार होऊ लागली. अहो, 2-3 दिवसांनी सैन्याला अन्न मिळत होतं आणि फौज आणि फौज इतकेच हे मोकळी लोक अशी परिस्थिती निर्माण झाली. 2-3 दिवस उपास घडायला लागला सैन्यांना. आणि त्याच टायमामध्ये महाभयंकर थंडी होती. विचार करा, 0 डिग्री सेल्सिअस तापमान होतं की ज्या ठिकाणी बर्फ तयार होतं असं तापमान होतं. आपल्या सैन्यांच्या अंगात काय हो, पाताळ कुर्ता आणि धोतर एवढंच फक्त, बाकी काही दुसरी तयारी नव्हती. 1.5-2 महिन्याचा काळ उलटला. मराठ्यांनी तोपर्यंत तग धरला. काही मराठ्यांचं म्हणणं होतं की माघार जायचं, परंतु काही पराक्रमी वीर होते त्यांचं म्हणणं होतं की आता माघार जायचं नाही, मरायचं पण मारून मारायचं हा निश्चय मराठ्यांनी केला. आणि त्यावेळेला जी आपल्या युद्धाची रचना होती ती सदाशिवराव भाऊंनी अशी केली की इब्राहिम खान गार्दी यांच्या तोफखाना सगळ्यात पुढे राहील आणि चहोबाजूने सैन्य राहील. आणि तो दिवस उजळला, 14 जानेवारी 1761 दिवस उजळला. महादेवची घोषणा झाली. पोटात अन्नाचा एकही कण नाही, महाभयंकर थंडी, परंतु एकच जोश मराठी सैन्यांच्या मनामध्ये होता की आता याच ठिकाणी अब्दालीच्या सैन्यांना याच मातीत गाडायचं आणि धडा शिकवायचा. धाला तोंड फिरलं. इब्राहिम खान गार्दी यांचा जो तोफखाना होता इतका महाभयंकर जोरात चालला होता की अब्दालीचे सैन्य भाजून काढत होता. अहो, दुपारपर्यंत साधारणतः 15,000 ते 20,000 सैन्य भाजून काढला अब्दालीचं. अब्दाली घाबरला होता आणि हे सगळं दृश्य अब्दाली लांबून दुर्बिणीतून बघत होता. त्याला वाटत होतं की आपली हार निश्चित आहे. परंतु पुढे काय घडलं बघा. विश्वासराव पेशवे यांना गोळी लागली आणि विश्वासराव खाली पडले. आणि टाकीवर बसलेले सदाशिवराव भाऊ यांनी वरून बघितलं की विश्वासराव पडले. सदाशिवराव भाऊंचा जीव विश्वासरावावरती फार मोठा होता, फार प्रेम होता. ह्या प्रेमापोटी सदाशिवराव भाऊंनी अंबारीतून वरून उडी डायरेक्ट गोड्यावरती मारली बघा. आणि युद्धात भाऊ शिरले, घनघोर युद्ध चाललं झालं. सदाशिवराव भाऊंचा पराक्रम तर फार मोठा होता. तलवार विजेच्या वेगाने भाऊंची फिरत होती, थडाथड मुंडकी पडत होती. आणि पुढे काय घडतंय. मोकळी जी अंबारी होती ती मराठी सैनिकांनी बघितली आणि त्यांना वाटलं की सदाशिवराव भाऊ पडले, जानकोजी शिंदे पडले, विश्वासराव पडले, ह्या सगळ्या गोष्टी मराठ्यांच्या सैन्यांच्या पुढे पडल्या म्हणजे दिसायला लागल्या त्यांना की आपली हार होईल. एवढंच नाही तर अजून एक भयानक घटना अशी घडली की इब्राहिम खान गार्दींचा जो तोफखाना आहे याच्यापुढे एक मराठी सैन्यांची तुकडी आली आणि त्यामुळे तो तोफखाना त्याच ठिकाणी थांबवायला लागला. ही वेळ होती दुपारची 3-4 ची. तोपर्यंत मराठे युद्धात पुढे होते याची हानी होती. परंतु हाच का अब्दालीनं ओळखला आणि त्याने ताज्या दमाची तुकडी आपल्या मराठी सैनिकांच्या बरोबर पाठवली. लक्षात ठेवा, अब्दालीच्याकडे ताज्या दमाची तुकडी होती. मराठ्यांच्या पोटामध्ये 3 दिवस अन्नाचा कण नव्हता आणि महाभयंकर थंडी. बघा, याच्यातूनच मराठी सुद्धा मोठ्या आवेशाने लढत होते. तशी आपल्या सैन्याची वस्तुस्थिती फार वेगळी होती. पोटात तर अन्नाचा कण नाही, महाभयंकर थंडी आणि राखीव दलाची तुकडी ही आपल्याकडे नव्हती. आपलं जे सैन्य राहिलेलं होतं ते बायका मुलांना संरक्षणासाठी सैन्य गेलं आणि ती परिस्थिती त्या ठिकाणी आली. आणि अफगाणिस्तानची जी तुकडी आहे म्हणजे अब्दालीची, ती राखीव तुकडी आल्यामुळे त्यांच्याकडे ताजा दम होता. थंडीपासून संरक्षणासाठी त्यांनी कोट आणली होती प्रत्येक सैन्याला. बघा, बर्फाळू प्रदेशातून एक तुकडी होती की ही थंडी त्यांच्या पुढे काहीच नाही. त्यामुळे आपल्या सैन्यांची मार व्हायला, सैन्य मारायला लागले ते लोक. त्यामुळे त्या युद्धात आपल्या सैन्याला माघार घ्यावी लागल असं म्हणावं लागल. हरले नाही. आता 35,000 ते 40,000 लोक आपली फक्त त्या ठिकाणी मेलेली होती. लक्षात घ्या, आपली जी लोक त्या ठिकाणी खरं मेली ही थंडी वाचून आणि भुके वाचून मेली. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलं होतं
की मराठे जिंकले कसे, तर मी आता आपल्याला सांगतो मित्रांनो की अब्दालीचं जेवढं सैन्य मेलतं तेवढंच आपलं बी मेलतं. आणि मराठी सैन्याने एवढा महापराक्रम त्या ठिकाणी केला की अब्दालीचं जे पैसे होतं, धन दौलत होती, ही सगळी मराठ्यांनी नष्ट केली. मग अब्दालीला ह्यातून मिळालं काय? जमीन नाही, पैसा नाही आणि सत्ताही नाही. लक्षात घ्या, जर अब्दाली कुठलाही इतिहासकार जर म्हणत असेल की अब्दाली जिंकला, जर अब्दाली जिंकला असता त्याने दिल्लीवरती राज्य केलं असत. ही लढाई झाल्यानंतर मराठ्यांनी 35 वर्ष राज्य दिल्लीवरती केलं, 35 वर्ष भगवा दिल्लीवरती फडकावला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच 35 वर्ष तिथला राजा होता, लक्षात ठेवा, बादशाह होता. आणि दुसरी गोष्ट, युद्ध संपल्यानंतर अब्दाली फक्त 4 दिवसामध्ये परत माघारी अफगाणिस्तानला गेला. लक्षात घ्या, फक्त 4 दिवस अब्दाली त्या ठिकाणी युद्ध संपल्यानंतर होता. कथा अफगाणिस्तानमध्ये अशा बातम्या उठल्या की अब्दाली मेला म्हणून, तिथलं राज्य जाईल त्या भीतीनं अब्दाली परत माघारी गेला. आणि माघारी जाताना त्याने एक पत्र लिहिलं होतं पेशव्यांना पुण्यामध्ये की तुमच्या मराठ्यांनी फार मोठा पराक्रम केला, जेवढी तुमची माणसं मारली तेवढीच आमची माणसं मराठ्यांनी मारली. हे पत्र स्वतः अब्दालीनं पेशव्यांना लिहिलं होतं, लक्षात घ्या. मग याच्यातून अब्दालीला मिळालं काय? कोण म्हणतं अब्दाली जिंकला? अहो, अब्दाली जिंकला असता तर त्यांनी दिल्लीवरती राज्य केलं असतं, लक्षात घ्या. म्हणून अब्दाली तिथून परत गेला. अहो, एवढंच नाही तर पंजाब हे पारतंत्र्यात होतं, म्हणून मराठ्यांनी पंजाबच्या स्वातंत्र्याचा पाया हा खरा मराठ्यांनी लावलाय. आणि त्याच्यानंतर पंजाबमधल्या शिखांचं ह्यांच्याबरोबर युद्ध झालं अब्दालीबरोबर, आणि त्यांनी खैबर खिंडीत त्याचा परत पराभव केला. आणि त्यामुळं खैबर खिंडीतून परत कुठलाही राजा हिंदुस्थानवरती स्वारी करण्यास आला नाही तिथून पुढे. हे अब्दालीला माहीत होतं आधीच की सिकंदरासारख्या महापराक्रमी राजाला हिंदुस्थानच्या राजांनी याच मातीत गाडलं होतं, हरवलं होतं. लक्षात घ्या, म्हणायचं म्हणजे आपण काय त्याच्या पुढे, हे त्या अब्दालीला आधी माहीत होतं. मित्रांनो, ही जी गोष्ट घडली याला आपण कारणीभूत आहोत का? आपल्या भारत देशातील अनेक राजांनी मराठ्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला नाही. जर सगळे राजे एकत्र आले असते तर अब्दाली त्याच ठिकाणी मारला गेला असता, आणि इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं नसतं. इंग्रजांचा सुद्धा नायनाट त्याच ठिकाणी मराठ्यांनी केला असतं. म्हणून मित्रांनो, हे जे युद्ध आहे ते आपण जिंकलं असं म्हणावं लागल. अहो, एवढं महाभयंकर युद्ध होतं हे की महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती ह्या युद्धामध्ये सहभागी झाली होती. एवढं मोठं युद्ध म्हणजे हा जो परकीय आक्रमण आहे ती त्यावेळेस मराठ्यांनीच रोखलं होतं, आणि मराठ्यांच्या मध्येच ती ताकद होती, दुसरी कुणाच्या मध्ये ताकद नव्हती. आणि जास्तीत जास्त बोलायचं म्हणलं तर यशवंतराव धारचे जे पवार आहेत यांची 10 ची सेना होती, 10 लोकांची. आजही धारकरांची वंशज महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळतात. जी पवार नावाची आडनावाची माणसं आहेत, हे धारकरांचे वंशज आजही आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत. वाल्हे, राख पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरले आहेत, कोकणामध्ये आहेत, सांगलीला आहेत, साताऱ्याला आहेत. हे धारचे वंशज, लक्षात घ्या, ह्यांचं या युद्धामध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणून आजपासून लक्षात घ्या की आपण 14 जानेवारी 1761 जे युद्ध पानिपतचं झालं ते हारलं कोणी म्हणू नका, जिंकलं आपल्याला म्हणावंच लागल. त्याचं अजून एक सांगतो उदाहरण मित्रांनो, हल्दीघाटचं जे युद्ध झालं होतं महाराणा प्रतापचं, त्या युद्धामध्ये महाराणा प्रताप हारला असं म्हणले. बरीच लोक इतिहासकार म्हणतात की महाराणा प्रताप हारले, पण तसं नाही. लक्षात घ्या, महाराणा प्रताप यांनी परत राजस्थानमध्ये त्याच्यानंतर अनेक न्यायनिवाडे केले होते. लक्षात घ्या, महाराणा प्रताप जर हारले असते तर न्यायनिवाडे केले असते का? नाही, त्याचे पुरावे आहेत. म्हणून राजस्थान सरकारने तिथल्या इतिहासामध्ये हल्दीघाटचं युद्ध महाराणा प्रताप जिंकलं असं पाठ्यपुस्तकात आणलंय. म्हणून सगळ्या तरुण वर्गाने आणि धारकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाला सांगावं की पानिपतचं जे युद्ध तिसरं झालं हे मराठे जिंकले असा एक धडा पाठ्यपुस्तकात आलाच पाहिजे, त्यावेळेला मराठ्यांचा पराक्रम हा पुढे येईल. मित्रांनो, म्हणून आजचा दिवस 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आहे की मराठे जिंकले असे म्हणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मराठ्यांचा पराक्रम सगळ्याला कळेल की मराठे जिंकलेच होते.